तर मित्रांनो, स्टडी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काल आपण बेरीज, डी एस कन्सेप्ट आणि एकक तंत्र अंक बघून ऑप्शनवरून उत्तर कसं काढायचं हे बघितलं. आज आपण त्याच पद्धतीने म्हणजे डी एस कन्सेप्ट आणि एकक तंत्रचा अंक म्हणजे युनिट डिजिट याद्वारे वजाबाकी कशी करायची ते बघणार आहे. जनरल मेथडनं आपल्याला वजाबाकी जमतेच, पण ऑप्शन बघून दिलेले असताना पण आपल्याला खूप काही म्हणजे गणिताची प्रोसेस करायची गरज नाही की हातचा घ्यायचा वगैरे वगैरे जनरल मेथड करायची गरज नसते. त्यामुळे ऑप्शन दिलेले असताना आपलं गणित एकदम सोपं होऊन जाते. अशाच प्रकारे आपण बाकीचे पण टॉपिक बघणार आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे वजाबाकी. एक एक टॉपिक बघणार आहे, त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि जेणेकरून आपल्याला क्रिटिकल नंतरचे टॉपिक येणार त्यासाठी खूप गरजेचं आहे. तर आज सुरुवात करूया. तर पहिले गणित घेऊया, उदाहरण 99 - 17. एक एक उदाहरण घेऊन आपण एक कन्सेप्ट समजून घेऊया. तर 99 - 17 यामध्ये एकक स्थानचा अंक बघून आपण सॉल्व करून बघूया. म्हणजे चार ऑप्शन दिले असताना तर आपल्याला 99 - 17 म्हणजे एकक स्थानी 9 आणि 17 एकस्थानी 7 बरोबर आहे. तर डायरेक्ट कोणती वजाबाकी जनरल मेथड करता वेळी आपण एकक स्थानापासून सुरुवात करतो. म्हणजे किती, 9 - 7 हे जर केलं तर डायरेक्ट उत्तर किती येते, 2. म्हणजे असेच ऑप्शनमधली संख्या असणार की ज्याच्या एकक स्थानी 2 आहे, तर ऑप्शनमध्ये 4 पैकी एकच अंक आहे ज्याच्या एकक स्थानी 2 आहे. हे फक्त आपण समजण्यासाठी घेतलं की नाहीतर असं समजू नका की कन्सेप्ट सोपं वाटवा म्हणून ऑप्शन आपण इझी टाकलेलं आहे. तर असं एक्झाममध्ये पण असतात ऑप्शन, तुम्ही एक्झाममधले पण गणित सॉल्व करून बघू शकता. आता हेच गणित आपण डी एस कन्सेप्टनं कसं करायचं ते बघूया. तर डी एस कन्सेप्टनं करण्यासाठी आपल्याला काय करायचं असते, जे अंक दिलेलं आहे म्हणजे 99, तर 99 बेरीज 17, 17 बेरीज प्रत्येक वेळी बेरीजेस करायची. पण दिलेले असताना वजाबाकी ते वजाबाकी वेगळा विचार करायचा. म्हणजे बेरीज 99 बेरीज किती येणार, तर 9 - 9 = 18 म्हणजे फायनल बेरीज 9 असते. आणि काल पण मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितला आहे, ज्या कोणत्या संख्येमध्ये एक अंक 9 किंवा 9 बनत असेल तर 9 तुम्ही कॅन्सल करायचं, आणि सगळेच जर 9 कॅन्सल होत असेल तर त्याची बेरीज नेहमी 9 असते. याची बेरीज 17 बेरीज किती राहणार, 1 - 7 = 8 बरोबर आहे. मग नंतर आता हे चिन्ह जे चिन्ह 99 आणि 17 ते चिन्ह त्या संख्येची बेरीज देणार त्याच्यामध्ये द्यायचं, म्हणजे 9 आणि 8 द्यायचं. म्हणजे 9 - 8 म्हणजे आता आपल्याला एक अंक आल्यानंतर जी प्रोसेस आहे ती करायची, म्हणजे किती, 9 - 8 = 1. तर ऑप्शनमधून आपल्याला एक असा उत्तर शोधायचं की ज्याची बेरीज 1 असणार. तर ऑप्शन चेक करूया आपण, 8 - 2 किती, 10 - 1, 7 आणि 3 - 10 - 1, 4 - 7 - 4 - 11 म्हणजे 2 - 6 - 13 म्हणजेच 4. तर आपल्याकडे 2 ऑप्शन आले की ज्याची बेरीज 1 आहे. तर अशावेळी काय करायचं, युनिट डिजिट आणि डी एस कन्सेप्ट हे कंबाईनमध्ये यूज करायचे. याची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला जमणार हे सरळ, म्हणजे तुम्हाला वाटणार नाही तर एवढे करबंद आपण जनरल मेथडनं करू शकतो, पण तसं होत नाही. कारण की काय असते, हे सोपी आहे. 99 - 17 म्हणून जमते आपल्याला, पण 99 - 590 - 750 - 750 असं काहीतरी संख्या किचकट असले तिथं आपल्याला ही मेथड खूप फायदेशीर राहते. आणि पेपरमध्ये आपल्याला जे दिलेले मी घेतात तेवढे सोपे येत नाहीत, फक्त कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपण सांगत आहे. तर त्यामुळे एक बेरीज आणि म्हणजे एक बेरीज आली पाहिजे यासाठी आपल्याला 2 ऑप्शन डायरेक्टली कॅन्सल होतात. राहतात फक्त 2 ऑप्शन म्हणजे आपली पॉसिबिलिटी 50% वाढणार. तर आणि एकक स्थानचा अंक किती, 9 - 7 या 9 - 7 म्हणजे एकक स्थानचा अंक 2 किती ना, म्हणजे 82 आपलं उत्तर आणणार झालं. अजून एक उदाहरण बघूया, यामध्ये पण तसं एकक स्थानचा अंक बघू. आता एकक स्थानचा अंक या थोडे म्हणजे थोडा वेगळा कन्सेप्ट. आता इथे किती, 3 आणि 9. आता एकक स्थानच्या वेळी ज्यावेळी वजाबाकी करतो आपण, तर वरती जर लहान संख्या असेल आणि खाली मोठी संख्या असेल तर काय करतो, वरती समजा 3 आहे तर आपण काय करतो, 3 आणि 7 = 13 असं 13 - 9 म्हणजे 4 असं घेतो. आता 4 एकक स्थानी असणारी एकच संख्या आहे, ती म्हणजे 14 म्हणजे फायनल उत्तर 14. 2 सेकंदामध्ये उत्तर मिळालं. पण परत यामध्ये पण आपण डी एस कन्सेप्ट यूज करून बघूया, त्यांना पण इथे येतं. तर काय करायचं, डी एस कन्सेप्टसाठी, डी एस कन्सेप्टसाठी आपल्याला करायची असते बेरीज 3 - 3 = 6 आणि 19 बेरीज 9 कॅन्सल, बेरीज 1 वजा चिन्ह जसं तसं 6 - 1 = 5 म्हणजे असंच उत्तर राहणार की ज्याची बेरीज 5 असणार. तर पटापट बेरीज करूया, 16 बेरीज 6 - 1 = 7, 4 - 1 - 5, 5 - 1 - 6 - 2 - 3 - 5 म्हणजे आपले जे 5 जी बेरीज आहे तेच आपलं उत्तर असू शकणार. 2 ऑप्शन कॅन्सल आले, पहिला नंबर 16 आणि नंतर 15 म्हणजे 14 आणि 23 पैकी उत्तर असणार. पण युनिट डिजिट आणि आपलं डी एस कन्सेप्ट कंबाईनमध्ये यूज केल्यानंतर आपलं उत्तर येणार 14. अजून एक गणित घेऊया. आता ह्या गणितामध्ये आपल्याला अजून एक नवीन काहीतरी शिकायला मिळणार असं काहीतरी गणित घ्यायचा प्रयत्न केला. तर ह्यामध्ये बघा, डी एस कन्सेप्टनं सॉल्व करूया. तर काय येणार, 129 129 बेरीज किती, 9 कॅन्सल, 2 - 3 नंतर 5 - 2 - 7 52 - 7 वजा चिन्ह जसं तसं 3 - 4 म्हणजे येणार -4. आता डी एस कन्सेप्ट म्हटलं तर -4 उत्तर असं कोणती बेरीज येणार की -4 बेरीज येऊ शकेल. तर अशा वेळी काय करायचं, जेव्हा कधी मायनसमध्ये म्हणजे वजा ऋण चिन्ह येणार तेव्हा काय करायचं, -4 आणि इथं -4 म्हणून -4 किती, कोणती वजामध्ये आलेली संख्या आहे त्यामध्ये 9 मिळवायचे. आणि जे उत्तर येणार ते बघायचं काय आहे, उत्तर -9 - 4 - 9 म्हणजे किती, आपण असं पण म्हणू शकतो 9 - 4 - 5 म्हणजे असं उत्तर बघायचं की ज्याची बेरीज 5 असणार आणि तेच आपलं उत्तर.
आपल्याला पाहिजे असं ऑप्शन जी याची बेरीज पाच असणार, तर बेरीज करूया 7 7 14 म्हणजे 5, 8 7 15 म्हणजे 6 7 4 11 म्हणजे 2, आणि 8 8 16 म्हणजे 7. तर आपलं उत्तर येणार याची बेरीज 5 म्हणजेच 77 आपलं उत्तर राहणार. आय होप तुम्हाला समजलं असेल. एक वेळ परत बघा आणि समजून घ्या आणि प्रॅक्टिस करा, हेच आपलं खूप महत्त्वाचं आहे. अजून एक सॉल्व करूया. तर बघा काय आपलं 2020 थोडं मोठं गणित घेतले, 2020 म्हणजे याची बेरीज किती येणार, 2 2 4 आणि 1348 याची बेरीज किती असणार, 1348 तर बेरीज येणार 8 आणि 9 कॅन्सल, 4 आणि 3 7 म्हणजे 4 वजा 7. तर कसं करणार, 4 वजा 7 म्हणजे बेरीज वजा 3, आणि यामध्ये मिळवायचे 9 म्हणजेच किती येणार, 6 म्हणजे असं उत्तर येणार की ज्याची बेरीज 6 असणार. तर चेक करूया ऑप्शनमध्ये कोणता संख्या आहे की त्याची बेरीज 6 आहे. तर बघूया एक एक ऑप्शन कोणता अंक आहे, संख्या आहे की ज्याची बेरीज 6 आहे. तर पहिला ऑप्शन 772, 7 2 9 कॅन्सल म्हणजे बेरीज 6, 724, 7 2 9 कॅन्सल म्हणजे बेरीज 4, 627 म्हणजे बेरीज किती, 7 2 9 कॅन्सल बेरीज 6, आणि 7 2 9 कॅन्सल बेरीज 3. तर आपल्याला पाहिजे ती अशी संख्या की ज्याची बेरीज 6 असणार, पण आपल्याकडे 2 ऑप्शन कॅन्सल झाले, ऑप्शन सेकंड आणि ऑप्शन फोर्थ. तर आपण 2 कन्फ्युजन आहे, पण परत युनिट डिजिट कन्सेप्ट इथे लावून बघायचं काय, एकक स्थानी 0 आणि एकक स्थानी 8, म्हणजे 0 म्हणजे किती, 10 म्हणजे 10 वजा 8 किती, 2. आता 2 672 आणि 627 एकच ऑप्शन आहे की ज्याची एकक स्थानी 2 आहे, म्हणून 672 आपलं उत्तर राहणार. समजलं असेल असं वाटते मला. तर अजून एक गणित तुमच्या प्रॅक्टिससाठी, त्याचं उत्तर काढा, समजून घ्या, पहिले 2 व्हिडिओ बघा आणि त्याचं उत्तर काय ते एक कमेंट बॉक्समध्ये तुम्ही द्या, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होणार आणि तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला पण मिळणार. हे गणित तुम्ही प्रॅक्टिससाठी हे सॉल्व करा, सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. जनरल मित्रांनो, करता आपण दिलेल्या 2 व्हिडिओमध्ये डीएस कन्सेप्ट, युनिट डिजिट या दोन्हीचं कंबाईन वापर करून आपण याचं उत्तर काढा आणि कमेंट बॉक्समध्ये द्यावं अशी विनंती करतो. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार, जो की खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्यावरून आपण प्रत्येक संख्यांची वर्ग, कोणताही गुणाकार, किती अंकी गुणाकार असला तर डी एस कन्सेप्टने एकदम इझिली करू शकतो. अजून तेव्हा एक नवीन कन्सेप्ट माहिती करून घ्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.